नमस्कार, मी पूर्व स्वागत आहे आपले महावॉईस न्यूजमध्ये। राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत। याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे, परंतु राज्य शासन श्रीमंत मराठ्यांना बळी पडत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे। बघूया काय म्हणाले प्रकाश आंबेडकर। महाराष्ट्र शासनाने पुन्हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्यात। विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड आहे। राज्य शासन श्रीमंत मराठा याला बळी पडते। मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवला पाहिजे, तो दिसत नाही। ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या विद्यार्थ्यावरती अन्याय होतोय। महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतोय आणि आवाहन करतोय उद्धव ठाकरे यांना कणा दाखवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ताबडतोब घ्या।